शिवसेना पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे। आज रात्री 8 वाजता ही बैठक वर्षा बंगल्यावर होईल। शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी या बैठकीचं नियोजन केलंय। सर्व खासदारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या लोकसभा मतदारसंघातले प्रलंबित आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांवर महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांची नोट चलनामधून मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम जळगावच्या सुवर्ण बाजारात दिसून येत आहे। सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। ग्राहकांची संख्या वाढल्याची माहिती सुवर्ण व्यापाऱ्यांनी दिली आहे। एकंदरीत नोटबंदी जाहीर झाल्यानं सुवर्ण नगरीतल्या व्यवहारांवर काही अंशी सकारात्मक परिणाम झाला। केंद्र सरकारनं 2016 केलेल्या नोटबंदीनंतर नाशिक जिल्हा बँकेमध्ये अनेक नोटा बदलण्यात आल्याच्या तक्रारी होत्या। तिजोरीमध्ये परस्पर बदलून दिलेल्या सुमारे 21 कोटींच्या नोटा अजूनही जिल्हा बँकेमध्ये धूळखात पडून आहेत। या नोटा स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। अजूनही निर्णय दिलेला नसल्यानं या नोटा आता जीर्ण झाल्या। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे मलकापूर शेलापूर दरम्यान रस्त्यावर झाडं उन्मळून पडली आहेत। जोरदार पावसामुळे मलकापूर बुलढाणा राज्य महामार्गावर वाहनांच्या रांगास रांगा लागलेल्या आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। सातारा जिल्ह्यातल्या कराड उमरस परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह या भागात जोरदार पाऊस कोसळला। उकाड्यानं हैराण नागरिकांना पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला तर पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना हा पाऊस आता उपयुक्त आहे। नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या जुनी शेमळी परिसरामध्ये विजांच्या कडकडाटात जोरदार पावसानं हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। पावसामुळे सटाणा मालेगाव रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे